नाराज असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून काही राज्यातील आगारांमध्ये कामबंद आंदोलन सुरू केले आहे. एसटी महामंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी नाराज असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून राज्यातील काही आगारांमध्ये कामबंद आंदोलन पुकारले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या अघोषित संपामुळे मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी बससेवा ठप्प झाल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. करारानुसार देण्यात येणारी वेतनवाढ ही मागणीपेक्षा कमी असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. याबाबत एसटी महामंडळातील कोणत्याही अधिकृत कामगार संघटनेने संपाची हाक दिलेली नाही, तरीही कर्मचाऱ्यांनी स्वयंपूर्तीने कामबंद आंदोलन पुकारल्याची चर्चा आहे. कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस दिलेली नाही असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. अगाऊ नोटीस दिल्याशिवाय अधिकृतपणे संप पुकारता येत नाही, त्यामुळे कामगारांनी पुढाकार घेऊन कामबंद आंदोलन सुरू केले असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मनमानी विरोधात हा संप पुकारल्याचा संताप एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पालघर नाशिक महामार्ग, अहमदनगर, अमरावती, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आदी भागात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील 250 आगारांपैकी 202 आगारात बस वाहतूक सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संप करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते, मात्र हा संप कोणी पुकारला आहे याबाबत कोणाचेही नाव या मेसेजमध्ये नव्हते, त्यामुळे संपात सहभागी व्हायचं की नाही असा संभ्रम एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाल्यानेच या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसत आहे.